लातूर जिल्ह्यातलं मुरुड गाव। सध्या इथं पाहुणी मंडळींची लगबग सुरू आहे। लहान थोर सारेच जमलेत, त्याला कारणही तसं खास आहे। 3 वर्षानंतर येणाऱ्या अधिक मासात रंगणारा जावई धोंडे जेवणाचा कार्यक्रम इथं सुरू आहे। या धोंडे जेवणाची बात आहे न्यारी। राजस्थानी समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सामुदायिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात 3 पिढ्यांचा संगम जुळून आला आहे। त्यासाठी जवळपास 200 राजस्थानी कुटुंबांनी घरातील आत्या, बहीण आणि जावयांना धोंड्याचं निमंत्रण दिलंय। मग काय, निमंत्रणाला मान देत आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह परदेशात नोकरीनिमित्त गेलेल्या जावई बापूंनी इथं आवर्जून उपस्थिती लावली आहे। सामुदायिक ओळख करून देण्याचा कार्यक्रमही पार पडलाय। त्यानंतर मात्र पुरणपोळी आणि पूर्णाच्या धोंडे जेवणाचा आनंद जावई बापूंनी घेतलाय। झालं आजचा तसं आजपर्यंत कधी कुठेही बघण्यात आलेलं नाही। याचा एक फायदा म्हणजे सर्व मिसेसच्या सर्व मैत्रिणी वगैरे सगळ्या गावातल्या लेकी सगळ्या एका जागी भेटल्या आणि जावया लोकांची सुद्धा भेट झाली। हा असा कार्यक्रम यांनी दर अधिक मास महिन्यात घ्यावा। लग्नानंतर सासरी गेलेल्या महिलांना या धोंडे जेवणाच्या निमित्तानं आपल्या जुन्या मैत्रिणींना भेटण्याचा योग जुळून आला। खूप असतात, माझी तर फॅमिली आहे आणि सगळ्यांचं गेट टुगेदर झालं आणि सगळ्यांना भेटण्यात आलं या निमित्ताने। मला तर मजा येते खूप। आल्यावर इतका आनंद झाला, माझ्या आधीच्या मैत्रिणी भेटल्या त्यांना बघून मला इतका आनंद झाला। म्हणजे कोणत्याच लग्नात एवढा सगळ्या भेटत नाही, पण ह्या कार्यक्रम राहिले सगळ्या गावातल्या सगळ्या एक जगी आल्यात म्हणून त्यांना बघून पण मला आनंद झाला। हे असंच दरवर्षी ह्यांनी ठेवावं। धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। मुलींचं समाजातलं महत्व पटवून देण्यासाठी पोस्टरच्या माध्यमातून बेटी बचावचा संदेश देण्यात आलाय। परिचय संमेलन भरावं ह्या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। केवळ जावयाची उठबैस न करता बेटी बचावचा सामाजिक संदेश देत धोंडे जेवणासारखी परंपरा जपण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।